त्रिभुवनाला आधारभूत असलेल्या आणि या तिही लोकांना व्यापून उरलेल्या शिवशंकराचं अंबरनाथचं सुविख्यात मंदिर किती कलापूर्ण आहे. अंबरनाथचा कल्याणजवळील या नगरीचा जुना इतिहास सांगतो की शिलाहार राजानं इसवी सन 1060 मध्ये या नगरीची उभारणी केली. उतरणीवर बांधलेल्या या शिवालयाला पर्वतराजीची निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभलीय. हे मंदिर म्हणजे हेमाडपंथी बांधणीचा उत्कृष्ट नमुनाच आहे. मंदिराचा प्रकार तरी किती भव्य आहे. मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूंना अर्धमंडप आहे आणि आतल्या बाजूला आहे अंतराळ. अंतराळातून खोल गाभाऱ्यात पायऱ्या उतरत गेल्या आहेत. सभा मंडपाचं छत आणि स्तंभ बारकाईनं पाहण्यासारखे आहेत. त्यावर दिसत आहेत यक्ष यक्षिणीच्या मूर्ती. स्तंभांचे कोण जसे लक्ष वेधून घेतात तशाच मध्यभागावरच्या छोट्या मूर्तीही. बाहेरच्या बाजूनी गणेश, नरसिंह, महिषासुरमर्दिनी आणि ब्रह्मदेव यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. ब्रह्मदेवाची मूर्ती तर अत्यंत प्रमाणबद्ध आणि सौष्ठवपूर्ण आहे. इथं कामशिल्पही आहेत पण अतिशय कमी. या मूर्तींमध्ये दाढीधारी साधूही दाखवले. बहुधा शाक्तपंथीयांच्या उपासना पद्धतीचा आविष्कार असावा हा. याचं शिखर मात्र थोडं निराळ आहे. अर्धमंडप, मंडप, गाभारा यावरील शिखर स्वतंत्र आहेत आणि त्यांची उंची क्रमानं वाढती आहे. नयनरम्य अशी ही रचना आहे आणि यावर द्रविडी पद्धतीचा प्रभाव अधिक जाणवतो. हेमाडपंथी पद्धतीच्या मंदिरांच्या पायाची आखणीच अनेक कोनांची अशी केली जाते. त्या पायावर उभारलेल्या भिंतींनी जे कोण बनतात त्या सर्व कोणांच्या रेषा
जमिनीपासून थेट कळसापर्यंत उभ्या गेलेल्या दिसतात आणि त्यामुळे या वास्तूला जोर आणि ठाशूपणा येतो। छायाप्रकाशाच्या परिणामामुळे त्याला अधिक उठाव मिळतो। हे अंबरनाथचं मंदिरच बघा ना। शिवाय शिखराना आधारभूत असलेल्या मधल्या दगडांवर नक्षीकाम केल्यामुळे एकंदर शिखरालाच उठाव मिळतो। तळापासून कळसापर्यंत गेलेल्या भित्तीकोनांच्या रेषांमुळे बांधणीला जो उभटपणा भासतो तो वेगवेगळ्या थरांच्या आडवटींनी कमी केला जातो। अंबरनाथच्या या मंदिरातही आडव्या पट्ट्यांमध्ये अश्वथर, गजथर, पुरुषथर, कणी हे प्रकार दिसतात। दोन मोठ्या थरांच्या मध्ये आहे ती कणी। अश्वथर आणि गजथर राजसत्ता आणि राजवैभवांचं प्रतीक आहेत। स्तंभांच्या कोरीव कामातही असे आडवे थर आहेत। इथं चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी असे भिन्न आकारांचे दगड एकावर एक रचलेत की काय असा आभास हे स्तंभ देत असले तरी हे स्तंभ प्रचंड शिळेतून अखंड कोरून काढलेले आहेत। भंडारदऱ्याचा रम्य परिसर। या परिसरातील पर्वतश्रेणीमध्ये मागच्या अंगाला दिसतो तो रतनगड। याच्या पायगती आहे रतनवाडी। गडावरून निघालेला प्रवरेचा उगम वाडीजवळ खाली उतरलाय आणि वाडीनजीक गड पाठसोपतीला घेऊन अमृतेश्वराचं मंदिर उभं आहे। मंदिराचा प्राकार विशाल आहे। स्तंभांवर नाजूक शिल्पकाम आहे। मंदिर पूर्वाभिमुख आहे। प्रवेश मंडपाचं छतही प्रेक्षणीय आहे। मधोमध नटराजाचं शिल्प आहे आणि त्याभोवती आहे अष्टवाद्य रुंद वादकांचा फेर। फारच सुंदर शिल्प। इथेही कामशिल्प आहेत पण निकृष्ट दर्जाची। यादव कलाच्या उत्तरार्धामध्ये मंदिरावरील मूर्तींचं प्रमाण कमी होत जातं आणि त्याची जागा भूमितीच्या विविध आकृत्या आणि नक्षी यांनी घेतलेली आढळते। त्यामुळे अंबरनाथच्या तुलनेमध्ये इथं शिल्पाकृती कमी आढळते। कलेला ओहोटी लागल्याचंच हे लक्षण। याच्याच उजवीकडे दिसती आहे ती पुष्करणी ही हेमाडपंती बांधणीचीच। तिच्या काठी चार फुटी कोनाड्यात आहे सुंदर मूर्तींचं दगडी शिल्प। पाठीमागे रतनगड, जवळून वाहणारी प्रवरामाई, एका अंगाला भंडारदऱ्याचा विस्तृत जलाशय आणि हेमाडपंती बांधणीचं अमृतेश्वराचं हे सुंदर शैलशिल्प। गोदेच्या आणि प्रवरेच्या खोऱ्यामध्ये हेमाडपंती मंदिरं अधिक दिसतात। याचं कारण यादवांची राजधानी 12व्या शतकात जरी देवगिरीला गेली असली तरी तत्पूर्वी त्यांची राजधानी सिन्नरलाच होती। त्यामुळे गोदा, प्रवरा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये हेमाडपंती पद्धतीच्या मंदिरांना अधिक उत्तेजन मिळालं। परंतु वऱ्हाडात, मराठवाड्यात आणि दक्षिण महाराष्ट्रातही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अशी मंदिरं उभारण्यात आली। या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे बांधणीमध्ये चुन्याचा किंवा तसल्या सामग्रीचा वापर न करता दगडावर दगड रचून किंवा दगडांना खाचा देऊन बांधकाम केलं जातं। महानुभाव संप्रदायाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या लीळाचरित्रात स्थानपोथीत तत्कालीन हेमाडपंती मंदिरांचे बरेच उल्लेख आढळतात। पण त्यात उल्लेख नसलेल्या टहाकरी या छोट्या गावातील हेमाडपंती मंदिर मात्र फार वैशिष्ट्यपूर्ण आहे। टहाकरी अकोल्यापासून 12 मैल अंतरावरचं एक छोटसं गाव। या गावाच्या सीमेवर आढळा नदीच्या काठावर हेमाडपंती मंदिर वसलेलं आहे। याच्याही अर्धमंडपाच्या बाहेरच्या बाजूला कामशिल्प आहेत। 12 खांबांच्या आधारावर मंडप उभा आहे। खांबही शिल्पांनी जिवंत केलेत। गाभाऱ्याच्या चौकटीवरील शिल्पावर तर दृष्टी खिळून राहते। वादक, नर्तक
व्याल यांच्या सुबक मूर्ती त्यावर आहेत। गाभाऱ्यातील देवीची मूर्ती मात्र अलीकडची वाटते। छताला वर्तुळाकार घुमटाच्या कडेवर कोरलेल्या वादक स्त्रियांच्या नर्तिकांच्या मूर्तीही देखण्या आणि प्रमाणबद्ध आहेत। असं वाटतं की सूर आणि ताल यांच्या सुरेख संगमातून कलेचं स्वप्नच आता साकार होणार। मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाही चारी अंगाला मूर्तींचं शिल्प आहे। ही रौद्र रूपातली चामुंडा, हा तांडव नृत्य मुद्रेतील गणेश आणि या काही स्त्री मूर्ती। या स्त्री मूर्तीच्या अंगावर गाऊन सारखं वस्त्र दिसतंय। परकीय संस्कृतीचा आपल्या संस्कृतीवरील प्रभाव दाखवतं हे शिल्प। पलीकडच्या स्त्री मूर्तीजवळ तर पाळीव माकड कोरलंय। एकीकडे प्रेमी युगुल तर एकीकडे नायिकेचं पत्रलेखन। स्त्री मूर्तींच्या अंगावर विविध अलंकार कोरलेत, कर्णभूषणांच्या सुद्धा विविध तरहा। मंदिराच्या तिन्ही अंगाचं शिल्प सौंदर्य रसिकाला खिळवून ठेवील असंच आहे। सिन्नर यादवांची पहिली राजधानी, त्यामुळेच गावात हेमाडपंथी मंदिर बरीच आहे। पण त्यात मुख्य मंदिर आहे गोंदेश्वराचं। केवढा भव्य प्रकार आहे देवळाचा, आणि हे तर एक देऊळ वाटत नाही, तो तर देवळांचा समूहच वाटतो। हेमाडपंथी मंदिरातील हे एक उत्कृष्ट मंदिर, जणू कौस्तुभ मणीच। भव्य प्राकारात आयताकृती चौथरा, त्यावर गोंदेश्वराचं मंदिर आणि चार कोपऱ्यावर चार छोटी मंदिर। गणेश, नारायण, सूर्य आणि महिषासुरमर्दिनी या देवतांची। शिखर मात्र खास हेमाडपंथी धाटणीचं। त्यावरील अमलक, त्यांच्या बैठकी, त्यांचे तळापासून साधले गेलेले कोण आणि मंदिराची उंची वाढविण्यासाठी त्याचा केलेला उपयोग फार वैशिष्ट्यपूर्ण आहे। या देवळातही गोमुखाऐवजी सुंदर मकरमुख कोरलंय। स्थानिक कथेनुसार येथील गवळी राजा गोविंद यानं हे मंदिर बांधलं, म्हणून याचं नाव पडलं श्री गोंदेश्वर। कसं असेल त्या काळचं त्या मंदिरातील वातावरण? समोरच्या पुष्करणीत सुस्नात होऊन भक्त येत आहेत। शिवपिंडीवर अभिषेक होतो आहे। कोणी शिवमहिम म्हणतोय। सभा मंडपात प्रवचन चालू आहे। श्रोते देहभान विसरून त्यात तल्लीन झाले। पलीकडच्या धर्मशाळेजवळच्या मठात विद्यार्थी अध्ययन करीत आहेत। वेदघोष घुमत आहेत। भाविक हाती फुलांच्या उंजळी घेऊन देवदर्शनास येत आहेत। आणि हे सारं समोरचा ढग्या डोंगर स्थित प्रज्ञतेनं पाहतो आहे। असं पवित्र, असं चैतन्यमय वातावरण असेल तिथं। गोळा चक्रवर्ती कैलासी देव, गोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगी राज, पार्वतीचा पती योगी राज। कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पाया माझे दंडवत
तयाचिया पाया माझे दंडवत घडो आणि प्रीत घडो आणि प्रीत जडो नामी कैलासी जटाजूट गंगा अर्धचंद्र भारी जटाजूट गंगा अर्धचंद्र भारी पिता नेत्र जारी पिता नेत्र जारी जात भेद कैलासी ओंढ्या नागनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान, डोंगरांच्या कुशीत रमलेलं रम्य स्थान, नामदेवांच्या कीर्तन प्रभावानं हे मंदिर फिरलं, पश्चिमाभिमुख झालं। विसोबा खेचरांनी नामदेवांना गुरुपोदेश दिला, तोही याच ठिकाणी। अवघ्या महाराष्ट्राचं भूषण असलेलं, शिल्प सौंदर्यानं विणटलेलं हे मंदिर भव्य प्राकारातून आत शिरल्यावर मधोमध मंदिर आहे। उंच चौथऱ्याच्या पायऱ्या चढून गेल्यावर लागतो तो भव्य मंडपच। अंतराळ नाही, गर्भागृह नाही, इथला नागनाथ निर्गुण निराकार तर नाही? सकृत दर्शनी असं वाटतं खरं, पण मग समोर झलोखा दिसतो। त्यातूनच पायऱ्या उतरून आत गेलं की मंडपाखालच्या तळघरात शिवशंकर विराजमान झाले आहे। दोन्ही बाजूला समया तेवत असतात। शिवपिंडीवरच्या अभिषेक पात्रातून थेंब थेंब पाणी गळत असतं। समयाने उजळलेल्या अंधारात लक्षात येतं की इतर मंदिरांप्रमाणेच याचाही गाभारा साधाच आहे।
शिल्प आहे ते बाह्यांगावर। या मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेला दगडच मुळात उत्तम प्रकारचा आहे। त्यावर पॉलिश केल्याने त्यांना चकाकीही आली आहे, त्यामुळे इथलं शिल्प जास्ती उठावदार वाटतं। या मंदिराची रचना नक्षत्राकृती आहे। औंढ्या नागनाथाचं हे मंदिर सर्व मंदिरात नक्षत्राप्रमाणेच उठावदार आणि देखणं आहे खरंच। हेमाडपंती मंदिरांचा शोध घेत घेत आपण हेमाडपंतांपाशी येऊन पोचलो पंढरपूरला। महाराष्ट्रात सर्वत्र हेमाडपंती मंदिरं असली तरी हेमाडपंतांच्या नावाचा उल्लेख असलेलं एकमेव मंदिर इथं आहे, ते म्हणजे विठोबाचं। हे मंदिर पूर्णतः हेमाडपंती नाही। 800 वर्षाच्या काळात अनेक स्थित्यंतरातून पडझडीतून तग धरलेलं नव्याचं जुनं आणि जुन्याचं नवं बनलेलं हे मंदिर आहे। नामदेवांच्या पायरीला वंदन करून मुक्ती मंडप पार केल्यावर दीपमाळेचा चौक लागतो, त्याभोवती ओवऱ्या आहेत। पुन्हा पायरी चढून गेल्यावर दालन लागतं, त्यातून पुढे गेल्यावर 16 खांबी मंडप लागतो। त्याची बांधणी आणि रचना हेमाडपंती आहे। या खांबांवर त्यांच्या वरच्या चौकटीत कुठं फुलं, कुठं प्राणी, कुठे कृष्णलीला तर कुठे विष्णू अवतारांची चित्र कोरली आहेत। 4 खांबी मंडपातून पुढे गेलं की अंतराळ आणि गर्भागाराचं प्रवेशद्वार लागतं आणि मग पुंडलिका भेटी आलेलं परब्रह्म उभं ठाकलेलं दिसतं।
सोळा खांबी मंडपाच्या पूर्व टोकाला आहे एक शिलालेख। या शिलालेखामध्ये यादव काळातील अनेक देणगीदारांची नावे आहेत। त्यात यादवांचा अखेरचा न्यायी राजा रामचंद्र आणि पंडित हेमाद्री यांची नावे आहेत। शके 1195 मध्ये या मंदिराच्या बांधकामासाठी पंडित हेमाद्रीने पुढाकार घेऊन दान केल्याचा उल्लेख आढळतो। 10व्या शतकापासून 13व्या शतकाअखेर या मराठी मुलकामध्ये यादव राजांचं आधिपत्य होतं। मराठी जीवन त्यांच्या राज्यात सर्वांगाने फळत फुलत होतं। यादवांचा शेवटचा राजा रामचंद्र याच्या काळात तर समृद्धीने परमोच्च बिंदू गाठला होता। ज्ञानेश्वरांनीही त्याचा गौरव केला। तेथ यदुवंश विलासु सकल कला निवासु न्यायाते पौषिक्षितिषु श्री रामचंद्रु। याच राजा रामचंद्राचा मुख्य अमात्य होता हेमाद्री किंवा हेमाडपंत। करणाधिप अशी त्याची पदवी होती आणि काळ होता इसवी सनाचं 13वं शतक। हा स्वतः महापंडित आणि धर्मशास्त्रकार होता। आचार धर्माचा आणि व्रताधिकांचा तो पुरस्कर्ता होता। चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ त्याचाच। मुख्य म्हणजे तो मराठी भाषेचाही पुरस्कर्ता होता। तत्कालीन यादव राजांच्या दरबारात मराठीचा प्रवेश होऊन ती राजभाषा म्हणून ठरली त्याचं श्रेय हेमाद्रीलाच आहे। सनदा दानपत्र तहनामे वगैरे मराठीत लिहिण्याचा उपक्रम त्याने केला। मोडी लिपीचाही तो प्रवर्तक मानला जातो। हेमाड पंताने मंदिर या संस्थेची उपयुक्तता आणि महत्व जाणलं होतं। त्याच्या मते मंदिर म्हणजे संस्कार केंद्र। समाज मनावर संस्कार करण्यासाठी उभ्या महाराष्ट्रात खेडोपाडी गिरीगह्वरात मंदिर उभारण्यास त्याने प्रोत्साहन दिलं। यादव कालामध्ये लोकप्रिय झालेली ही विशिष्ट शिल्प पद्धती हेमाड पंताच्या नावाने प्रसिद्ध आहे खरी, पण त्याचा प्रवर्तक तो नाही, कारण हा शिल्प प्रकार हेमाद्री पूर्वीपासूनच रूढ होता। मध्य भारतीय आर्य शिल्पाची हेमाडपंती पद्धत ही एक उपशाखाच होय। राजवट कोणतीही असो काळ कोणताही असो मध्ययुगामध्ये या पद्धतीची जी मंदिर बांधली गेली त्या पद्धतीला हेमाडपंती हेच नाव मिळालं। या पद्धतीच्या स्वतःच्या वैशिष्ट्यांमुळेच तसंच बांधणीतील घनता त्यातील जिवंतपणा भव्यता आणि स्वयंपूर्णता यामुळे ही पद्धत मध्ययुगात खूपच लोकप्रिय होती। भारतीय संस्कृतीत या पद्धतीला प्रादेशिक वैशिष्ट्य प्राप्त झालं। महाराष्ट्रातील ही काही प्रमुख हेमाडपंती मंदिरं पाहिली म्हणजे वाटतं की मराठी मनाला हेमाडपंताविषयी वाटणाऱ्या कृतज्ञतेची ही प्रतीकच होती।